50,000 रुपये पगार बायांना आणि तरी नवऱ्याला म्हणावं लागते बॅलन्स करो का 249 रुपयेचा कुठली आणू गाडी गाडी आणि म्हणून स्वावलंबी तू व्हावी स्वावलंबी तू व्हावी स्वावलंबी तू व्हावी झेप घ्यावी तू आकाशा झेप घ्यावी तू आकाशा तुझ्या पंखाचं बळ झाली आघ तुझ्या पंखाचं बळ झाली जयश्री ताईंची आणि म्हणून 2024 मध्ये इंगळे साहेब त्यांच्या भावाची इच्छा आहे 2024 निवडणुकीमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री ह्या जयश्रीताई शेळकेत असणार आहेत. शब्द लिहून घ्या आपला शब्द कधी आपण फकीरासारखी माणसं आहोत गावोगाव सांगत खरं सांगत फिरणारी आणि म्हणून तुझ्या पंखाचं बळ झाली हे माय अग तुझ्या पंखाचं बळ झाली जय श्री ताईंची शिंदखेड राजाला गेल्या वर्षी 20,000 लोकांना रोजगार देण्यासाठी कंपन्या बोलवल्या स्वतःची कंपनी काढली आणि तरुणांना बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम साहेबांनी केलं. नायब तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर झाले एका कंपनीचे मालक झाले. साहेब डेप्युटी कलेक्टर होते आणि कलेक्टरची बायको इतर सर्वसामान्य जशा बाया राहतात वागतात तशीच बाय माझी माय बहीण राहिली. सैन्यामध्ये काम करणाऱ्या बापाची लेख आहे जयश्रीताई टाळ्या वाजवून मारो. माझ्या जिजाऊची लेख आहे लाखामध्ये एक आणि बचत गटाची चळवळ तुम्हाला कुठल्याही राष्ट्रीय बँकेनं अडवलं अडवणूक केली जयश्रीताईंचा हा दिशा बचतगट तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतोय. का देत नाही सांग कुठला कागद कमी आहे बरोबर आहे का नाही हेच काम चालू आहे ना. बचत गटाची चळवळ तुझ्या पाठीशी भक्कम तुझ्या पायावरी तू उभी तुझ्या पंखाचं बळ झाली
तर तुझ्या पंखाचं बळ झाली जय श्रीताईंची दिशा।